शिर्डी वाहतूक शाखेसमोर भरगच्च भरलेला हा डंपर आधी आपण पाहून घ्या. अगदी खुळखुळा झालेला हा डंपर कारखान्यातील राख शिर्डीत घेऊन येत होता. शिर्डी शहरात सर्वत्र शिवजयंती उत्सव साजरा होत असताना लक्ष्मीनगर चौकात शिर्डी वाहतूक कक्षाचे कर्मचारी सूरज गायकवाड आणि इतर सहकाऱ्यांनी याला मोठ्या शितापीनं पकडलंय. कोपरगावच्या दिशेने ओव्हरलोड घेऊन येत असताना रस्त्यावर त्याचा वेग पाहून त्याला पकडण्यात आलंय. महत्वाचं म्हणजे यातील चालक मद्य पिलेला असून त्याची मशीनद्वारे तपासणी केली असता त्यामध्ये तो दोषी आढळून आला आहे. एवढंच काय तर चालकाने देखील आपण मद्यप्राशन केले असल्याची कबुली देखील दिली आहे. ओव्हरफ्लो म्हणजे ते फक्त हाईट जाते, ते शेतकऱ्याला वाटते ना तशी हाईट जाते. आज सपाट भरली ना कोणी राग घेते नाही. मग असं आहे ओव्हरलोड म्हणजे जास्त टन नाही ते. ते पाणी गळताना आता आता काटा केला तरी 9 टन भरल ते. हो पुरा ये भुसकाटवाणी ती गाडी तिचा नंबर बरोबर आहे का सर? हो नंबर बरोबर चालवते ती गाडी मला काय वाटत. हो मग चालवते ते मी चालवते ते. तू कधी पेपे? मी काल पेले सकाळी 3:30 दरम्यान. पोपटासारखा बोलणारा हा ड्रायव्हर नेहमीच राखेची वाहतूक करत असून आज त्याला वाहतूक शाखेने ताब्यात घेत त्याच्यावर मोटर वाहन कायदा 1985 नुसार भारतीय दंडविधान कलम 185 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन कुमार गोकावे यांनी दिली आहे. कोपरगाव वरून शिर्डी शहरातून पुढे जात असताना त्याला डायव्हर्शन करायला सांगितलं तेव्हा तो लक्ष्मीनगर चौकात आपल्या ट्रॅफिकच्या कर्मचाऱ्यांच्या सोबत वाद घालत होता. त्यावेळेस त्याला आपण त्या ठिकाणी रोखलं असताना त्या ट्रकची कंडिशन्स पाहिली तर त्या कंडिशन्ससुद्धा अत्यंत खराब आहे. कदाचित त्याचं लिमिटसुद्धा संपलेलं असेल. त्याच वेळा त्या गाडीमध्ये राख सारखी वस्तू तो वाहतूक करून घेऊन जात होता. त्या ट्रक चालकाला आपल्या कर्मचाऱ्यांनी खाली बोलावून विचारपूस चालू केली असता तो ट्रक चालक हा मद्यप्राशन केलेला आहे असा त्याच्या तोंडाचा वास आल्यानं त्याला तात्काळ पोलीस ट्रॅफिक ऑफिसमध्ये आणलं. त्या ठिकाणी त्याची तपासणी केली असता तो मद्यप्राशन करून मद्याच्या नशेमध्ये असल्याचं आपल्याला त्या संबंधित इन्स्ट्रुमेंटमधून मिळून आल्यामुळे त्याच्याविरुद्ध ड्रंक अँड ड्राईव्ह दारू पिऊन वाहन चालवणे त्याचप्रमाणे ते सदरचं वाहन हे धोकादायक आहे किंवा नाही याबाबत त्याच्याकडे कागदांची आपण पाहणी केली असता त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं कागदपत्र अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे सध्याच्या स्थितीमध्ये आपण त्याच्याविरुद्ध ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करत आहोत. त्याचबरोबर त्याच्याकडं गाडीची कागदपत्र खात्री करून त्या गाडीचे कंडिशन्स फिटनेस त्याचप्रमाणे त्या गाडीमध्ये किती लोड कॅपॅसिटी वाहतूक करून नेण्याची याबाबतसुद्धा आम्ही कारवाई करणार आहोत. एकंदरीत शिर्डी शहरामध्ये भाविकांची असलेली गर्दी आज विशेषतः आज गुरुवार आहे अशा परिस्थितीत एक ट्रक चालक त्याचा ट्रक भरधाव वेगात हा रस्त्यावरून भाविकांना धोका होईल अशा पद्धतीने घेऊन जात असताना मिळून आल्यामुळे त्याच्यावरुद्ध ही कारवाई करण्यात आलेली आहे. मालवाहू डंपर जुना झाला असून कोणत्याही क्षणी त्याचा मोठा अपघात घडू शकतो. अशा अवस्थेत असताना वाहन मालक आणि चालक कसलीच पर्वा न करता दुसऱ्याचा जीव धोक्यात घालताय. पोलिसांनी प्रसंगावधान राखल्याने सुदैवाने मोठी हानी टळली असली तरी श्रीरामपूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने गंधारीची पट्टी बांधली की काय असा सवाल यावेळी नागरिकांमधून उपस्थित होतोय. ब्यूरो रिपोर्ट SP24 शिर्डी.